स्टार न्यूज सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोबाईल परत आंदोलनात सहभागी होऊन शासनाकडून देण्यात आलेले मोबाईल परत करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड आणि जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार यांनी मोबाईल परत करण्याचे कारण स्टार न्यूजशी बोलताना दिले। पहा तर अंगणवाडी सेविका मोबाईल परत का करत आहेत। मी सूर्यमणी गायकवाड, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा कार्याध्यक्ष आहे। 2019 साली पंकजाताई मुंडेंच्या काळामध्ये पॅनासॉनिक कंपनीचा मोबाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिला होता, पण ती कंपनी बंद पडलेली आहे। आज त्याचे कुठलेही पार्ट बाजारामध्ये मिळत नाहीत। आता तो मोबाईल जो आहे तो 2 GB रॅमचा आहे। केंद्राने आता पोषण ट्रॅकर ॲप नवीन आणलेला आहे, ते पोषण ट्रॅकर ॲप भरत असताना 2 GB रॅममध्ये ते भरता येत नाही, त्यामुळं मोबाईल हँग होतो, ती माहिती व्यवस्थित जात नाही, अशा अनेक तांत्रिक अडचणी त्या मोबाईलमध्ये आहेत। आणि मोबाईल देतानाच निकृष्ट दर्जाचे दिल्यामुळं आमच्या अंगणवाडी सेविका भगिनींना हे मोबाईल अनेक वेळा दुरुस्त करायला लागले आहेत। त्याला 8,000 रुपये 11,000 रुपये असे खर्च आलेले आहेत। तरीसुद्धा वरिष्ठांची म्हणणं असं आहे की काही करून तुम्ही मोबाईलमध्ये काम करा, आम्हाला माहीत नाही, पैसे खर्च करा, ही जी दादागिरी आहे ही थांबली पाहिजे। म्हणून आम्ही शासनाला विनंती केली होती। शासन म्हणतं की आमच्याकडे आता सध्या पैसे नाही, म्हणून आम्ही शेवटी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीवरती निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रातील सगळ्या प्रकल्पावर हे निकृष्ट दर्जाचे दिलेले मोबाईल परत देणार आहे, आणि शासनाने आम्हाला नवीन चांगल्या पद्धतीचे ब्रँडेड कंपनीचे मोबाईल आम्हाला द्यावे या मागणी। मी सरला चाबुकस्वार, सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेची सरचिटणीस आहे जिल्ह्याची। हे आज मोबाईल वापसीचं आम्ही हे आंदोलन जे घेतलेलं आहे आणि मोबाईल इतके जमा केलेले आहेत। किती मोबाईल आहेत इथं? 251 मोबाईल असं आम्ही हे ह्या प्रकल्पाचे मोबाईल इथं जमा केलेले आहेत। आणि ह्या मोबाईलमध्ये जे आमचं जी मागणी आहे, हे महाराष्ट्र देश आहे, हे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, ह्या मराठी भाषेला मराठी भाषेमधूनच हे मोबाईल आम्हाला मिळायला पाहिजे। त्याचं हे मराठीमध्ये त्याचं ॲप पाहिजे। हे पोषण ट्रॅकर हे इंग्लिशमध्ये आहे, परंतु इंग्लिशमध्ये असलं तर देखील हे कमी शिकलेल्या किंवा न समजणाऱ्या असं सेविका जे आहेत त्यांना हे पोषण ट्रॅक इंग्लिशमध्ये भरायला जमत नाही, आणि जमलं तर ते चुकीचं काहीतरी होतं आहे, आणि चुकीचं झालं तर त्याला डिलीट करायला इथं ॲप नाही आहे, इथं हे नाही आहे, त्याचं ऑप्शन नाही आहे तिथं। तर हे असं मोबाईल जाणून बुजून हे सरकारने द्यायला लागलेलं आहे। हे मोबाईलचं काहीच काम नाही खरं पाहता, मोबाईलचं काहीच काम नाही। पूर्वीप्रमाणे आम्ही रजिस्टरवर रजिस्टरवर आम्ही पूर्णपणे काम चांगलं करत होतो। आत्तापर्यंत जवळजवळ 40 वर्ष झालं हे एकात्मिक बाल विकास प्रकल्प चालत आहे। 40 वर्षामध्ये इतकं काम चांगलं होतं, आता हे मोबाईल आल्यापासून एक ना धड भाराभर चिंत्या झाल्या आणि हे आम्हाला मोबाईल नको आहे।